नमस्कार मित्रांनो आज आपण एक वेगळा टॉपिक निवडला आहे कालमार्क्स आणि गांधी थॉट का निवडला हा आपण हा टॉपिक कारण महान विचारवंत कालमार्क्स यांची पाच मेला जयंती असते यावर्षी त्यांची दोनशे दोनवी जयंती आहे आणि आपण गांधीजीची जयंती यावर्षी सेलिब्रेट से केली दीडशेवी से जयंती तर पाहू पा सगळ्यात पहिले एक गोष्ट क्लिअर करतो कोणतेही विचारधारा कालमार्क्स असू द्या गांधीजी असू द्या गांधी या जगातला कोणतेही विचारधारा असू द्या त्याला या मॉडर्न युगामध्ये ब्लाइंडली फॉलो करणे ही एक एक गुलामगिरी टाईपचे लक्षण आहे वैचारिक गुलामगिरी आपण ज्याला म्हणतो तर कोणत्याही विचारवंताला कोणत्याही व्यक्तीला ब्लाइंडली फॉलो करू नका जर तुम्ही स्टुडंट असाल तर बस ब्लाइंडली फॉलो करायचं नाही कारण का असते प्रत्येकाच्याचे ॲज अ स्टुडंट प्रत्येक विचारवंताचे आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या आणि निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या असते त्यानंतर तो जो पॉलिटिकल थॉट आहे ज्यावेळेस कालमास गांधीजी जोही कोणी असन विचारवंत तो जेव्हा तो थॉट की थेरी जेव्हा लिहिते त्यावेळेस त्याचे सरखमफरन त्याच्या आजूबाजूनं कशी स्थिती आहे त्यावर थो तो थॉट डिपेंड असते म्हणून या युगात तो असं परफेक्ट बसणं हे नाही का ऑड गोष्ट आहे ठीक आहे तर आपण पाहू पहिलेच क्लिअर केलं कोणाला ब्लाइंडली फॉलो करू नका तर आपण पाहू मार्क्स सग आणि गांधीजी याच्या सिमिलिरिटी पाहू आणि डिफरन्सेससुद्धा पाहू दोघांच्या विचारातले सगळ्यात पहिले गांधीजीचा कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे सत्य आणि अहिंसावर डिपेंड आहे मार्क्सबद्दल तुम्हाला बेसिक माहिती माहीत नसन तुम्ही बेसिक माहिती देऊन देतो मार्क्सचा एक बेसिक स्ट्रक्चर आहे बेसिक फंडामेंटल आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत कामगाराचे शोषण होते आणि दुसरा आहे त्याचा कन्सेप्ट कालमार्क्सचा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मजुरांना कमी वेतन दिले जाते असा त्यांचा आरोप होता त्यावेळेस सरकम्फरन्स त्याच्या बाजून तसे होते त्यानंतर दुसरा कन्सेप्ट हे नाही काय बेस जे मानते हे इकॉनॉमीला बेस मानते कालमार्क्स इकॉनॉमी एकदम बेसिक स्ट्रक्चर आहे त्यांचं त्यानंतर रिलिजन त्यानंतर रिलिजन नंतर कल्चर पॉलिटिक्स आणि लिटरेचर ह्या ज्या गोष्टी आहे पा कोणतीही सोसायटी असू द्या तिचा बेस कालमासार काय इकॉनॉमी आणि मग सुपरस्ट्रक्चर कोणतं आहे रिलिजन आहे कल्चर आहे पॉलिटिक्स आहे आणि लिटरेचर आहे अजून डीपमध्ये सांगतो आहे बेसिक स्ट्रक्चर आहे इकॉनॉमी आणि त्याचा नाही का इकॉनॉमी या इकॉनॉमीवर कब्जा आहे तो वरच्या ज्या सुपरस्ट्रक्चर आहे त्यांना सर्वांना कंट्रोल करते म्हणजे ज्याच्याजवळ इकॉनॉमिकल पॉवर आहे तो रिलिजियनली कंट्रोल करते तो कल्चरलाही कंट्रोल करते तो पॉलिटिक्सलाही कंट्रोल करते आणि तो लिटरेचरलाही कंट्रोल करते त्यानंतर काल असं म्हणणं आहे इकॉनॉमीवर कि कॅपिलिस्ट क्लासचा नाही का कब्जा आहे इकॉनॉमीवर कोणाचा कब्जा आहे कॅपिटलिस्ट क्लासचा यामुळे ते काय करते स्टेटला नियंत्रण करते स्टेट म्हणजे गव्हर्मेंट ठीक आहे स्टेटला नियंत्रण करते, स्टेट स्टेट करते आणि स्टेट जे आहे ते फक्त कॅपलिस्ट लोकांच्या हितासाठी कार्य करते आता कन्सेप्ट लक्षात घ्या कालमार्क्स असं कॅपलिस्टबद्दल एवढं विरोधात बरं बोलते रिझन आहे त्या ज्यावेळेस कालमार्क्स यंग होते त्यावेळेस युरोपमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेनं कामगाराचे खूप शोषण केलं त्यामुळे कामगाराबद्दल बोलणारा जगातला पहिला व्यक्ती कोण होता तर कालमाक्स ठीक आहे त्यांच्या विचारावर त्यावेळेसची जी सरकॉम्फरन्स होतो त्यांचा प्रभाव जाणवते हो ठीक थी। आहे दुसरा कन्सेप्ट कालमाक्सचा आता कम्युनिझम काय असते हे समजून घेऊ सोशलिझम कम्युनिझम तर सगळ्यात पहिले काही गोष्टी क्लिअर करा सोशलिझम म्हणजे कम्युनिझम नाही सोशलिझम ही मोटी टर्म है खूब मोटी टर्म है सोशलिजम hmm. कम्युनिज्म ही ब्रांच है सोशलिज्मी कम्युनिज्म इज अ ब्रांच ऑफ सोशलिजम एक कन्सेप्ट संगत एक स्टेटमेंट और लक्ष दया एवरी कम्युनिस्ट इज अ सोशलिस्ट एवरी कम्युनिस्ट इज सोशलिस्ट बट एवरी सोशलिस्ट इज नॉट कम्युनिस्ट मजे प्रत्येक जो कम्युनिस्ट है हा सोशलिस्ट है मान्य है पण प्रत्येक सोशलिस्ट हा कम्युनिस्ट नाही आहे एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला त्यानंतर मग कम्युनिझम काय कम्युनिझम हे कालमार्क्सचं गोल आहे गोल मार्क्स स्टेटलेस सोसायटी आणि क्लासलेस सोसायटीची नाही का मागणी करते क्रांती करण्यासाठी कामगारांना आव्हान करते लक्षात घ्या अजून एक कॉन्सेप्ट हा नाही काय कालमार्क्सचा इथोपिया आहे असं म्हटलं जाते त्याच्यानंतर मार्क्सनुसार परफेक्ट सोसायटीची मागणी केली जाते परफेक्ट सोसायटी म्हणजे अशी सोसायटी जिथं नाही काय सर्वजण आनंदी असेल असं कालमार्क्सचे थॉट आहे स्टेटलेस सोसायटी आणि क्लासलेस सोसाय सोसायटी त्यानंतर दुसरा पॉईंट गांधी आणि मार्क्स या दोघांमध्ये सिमिलरिटी काय आहे ते पाहू आपण गांधीजी नाही काय स्वराज्य सेल्फ रूल याची मागणी करते स्वराज्य असायला पाहिजे सेल्फ रूल सेल्फ रूल म्हणजे तिथं गव्हर्नमेंट गव्हर्मेंट नसेल इव्हन गांधीजी स्टेटला सोललेस मशीन म्हणते म्हणजे कोणतीही गव्हर्नमेंट कोणतीही सरकार अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आत्मा नाही आहे असं गांधीचं म्हणणं आहे स्टेटलेस सोसायटीची मागणी करते हा वेगळा कॉन्सेप्ट आहे जयप्रकाश नारायण स सर्वोदय एखाद्या वेळेस आपण मस्त आरामशील डिस्कस करू त्यानंतर माक्स काय म्हणते सिमिलरिटी मार्क्स आव्हान करते वर्करला क्रांती करा कम्युनिझम इस्टॅब्लिश करा आणि कम्युनिझम काय क्लासलेस सोसायटी आणि स्टेटलेस म्हणजे कालमाक्सचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट नसायला पाहिजे कोणतीच नाही ठीक आहे आणि दुसरं इवन एवढंच नाही गांधीजी पॉलिटिकल पार्टीजला प्रॉस्टिट्यूटची संज्ञा देते पॉलिटी प्रॉस्टिट्यूट म्हणजे वैश्याची संज्ञा देते एवढे विरोधात होते गांधीजी पॉलिटिकल सिस्टीमच्या त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे क्लासलेस सोसायटी म्हणजे मार्क्सचं काय म्हणणं आहे कोणीच नाही आहे दोनच दोनच क्लास आहे फक्त हॅव आणि हॅव नॉट हे झाले गांधी आणि कालमार्क्सच्या विचारामधली सिमिलॅरिटी आता पाहू आपण डिफरन्सेस काय आहे दोघांच्या का विचार पहा गांधी आणि मार्क्स दोघा का डिफरन्स काय विचाराल गांधी अध्यात्माला फॉलो करते तर मार्क्स सायंटिफिक व्ह्यूला फॉलो करते एक सायंटिफिक व्ह्यूजला फॉलो करते दुसरं गांधीजी रिलिजन मानते म्हणजे धर्माला मान्यता देते त्यांच्या व्ह्यूमध्ये दे। पण कालमार्क्सनुसार रिलिजन नाही काय त्याचं एक स्टेटमेंट होतं रिलिजन इज ओपियम ऑफ मास म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर रिलिजन धर्म लोकांना नाही काय चिवत्या बनवण्यासाठी तयार केलेले आहे वर्कर लोकांना आणि जे कॅपलिस्ट लोक आहे हे काय करते रिलिजनमध्ये नाही काय वर्करला बिझी ठेवते कर्मकांडात आणि स्वतःचा फायदा करून घेते मस्त विचार होता मस्त थॉट होता त्यानंतर गांधीजी वर्णव्यवस्थेला मानणारे माणूस होते वर्णव्यवस्था म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य पण मास्क काय म्हणते मार्क्स क्लासलेस सोसायटीची मागणी करते म्हणजे दोनच क्लास आहे म्हणते हे असे चार चार नाही हॅव आणि हॅव नॉट म्हणजे आहे आणि नाही आहे बस दोनच क्लास त्यानंतर चौथं गांधीजीचा जो स्वराज्य आहे गांधीजी स्वराज्य इस्टॅब्लिश करण्यासाठी नाही काय नॉन व्हायलन्सचा सा मार्ग सांगते पण मार्क्स त्यांच्या वर्कर वर्करला आव्हान करते की रक्तरंजित क्रांती करा क्रांती करा पण कशी रक्तरंजित क्रांती म्हणते जगात आजपर्यंत रक्ताशिवाय क्रांती झालेली पा गांधीजी म्हणते नॉन व्हायलन्स अहिंसा अरे कालमार्क्स म्हणते क्रांती रक्तरंजित क्रांती ठीक आहे हे आहे दोघांच्या विचारातले डिफरन्सेस आता बा एक प्रश्न येते भारतात कोणती सिस्टीम आहे तर बा भारतात नाही काय लोकशाही समाजवाद आहे साम्यवादी सम कम्युनिझम कम्युनिस्ट सोशलिझम नाही आहे भारतात डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे बा भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेचा नाही का स्वीकार केलेला आहे मिक्स इकॉनॉमीचा दुसरी कंडिशन इंदिरा गांधीचं एक स्टेटमेंट होतं भारतात म्हणजे इंदिरा गंधी भारता बता गांधी म्हणते भारताचा समाजवादाचा एक स्वतःचा एक ब्रँड आहे ज्यामध्ये नाही काय मार्क्सवाद आणि गांधीवादीचं मिश्रण आहे पण भारताचा जो झुकाव आहे तो गांधीवादीकडे जास्त आहे पा एक व्ह्यू म्हटलं जाते दोघांबद्दल जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्स शिकतो तेव्हा मार्क्स आणि गांधीजीबद्दल काही लोक असे म्हणतात हे दोघंही जण नाही काय इथोपिस पर्सन आहे गांधीजी आणि मार्क्स यांचं जे विचार आहे हे ऐकायला खूप मस्त वाटते क्लासलेस सोसायटी त्याच्यानंतर स्टेटलेस सोसायटी ठीक आहे परंतु हे नाही काय प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे दोघंही ॲनर्किस पर्सन आहे म्हणजे असे व्यक्ती जे स्टेटलेस सोसायटीची मागणी करते त्यांना ॲनर्किस्ट म्हटलं जाते आणि इथोपिस पर्सन म्हणजे असा पर्सन होते ज्यांचे विचार ऐकायला खूप मस्त वाटते परंतु प्रॅक्टिकली ते काय होऊ शकत नाही पॉसिबल होऊ शकत नाही खूप सारे एक्झाम्पल आहे रशियाचं विघटन झालं नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये चायना हे कम्प्लिटली कम्युनिझम फॉलो नाही करत त्याच्यानंतर कॅपलिस्ट काही असे देश आहेत hmm? ते सुद्धा आपण जर म्हटलं कॅपलिस्ट मग खूप चांगली आहे तर कॅपलिस्ट देश काही खूप एवढे आनंदी देश नाही आहे काही काही म्हणून कोणतीच विचारधारा नाही आहे काही नाही आहे परफेक्ट नसते कालानुरूप त्याच्यात बदल होणं गरजेचं आहे तर समजलं असेल दोन्ही विचारधारातले डिफरन्स थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर डिस्कशन